नमस्कार, आस्वाद खट्टा चॅनल वर तुमचं स्वागत आहे। आज आपण मसाला वांगी करणार आहोत। त्याच्यासाठी मी कांदा घेतलाय, खोबरं घेतलंय, किसून घेतलंय सुका खोबरं, त्याच्यानंतर शेंगदाणे घेतलेत। आता आपण सगळ्यात पहिले शेंगदाणे भाजून घेऊ। आपण आता शेंगदाणे भाजून घेतोय। आपले शेंगदाणे भाजून झालेत, ते काढून घेऊ आता आपण। त्याच्यामध्ये आता आपण खोबरं भाजून घेऊ। मी सुकं खोबरं घेतलेलं 2 चमचे। आपण हा वांग्यात भरण्यासाठीचा मसाला तयार करतो। खोबरं आपल्याला खूप लालसर नाही करायचे, फक्त थोडासा कलर बदलला का आपण काढून घ्यायचे त्यांना। आता आपलं खोबरं झालेलं आहे। आपण आता त्याच कढईमध्ये कांदा भाजून घेऊ। कांदा आपण मीडियम गॅस वर भाजून घेणार आहे। कांद्यामध्ये आता आपण भाजताना थोडं तेल टाकणार आहे। 1 चमचा भरून तेल टाकायचं। आपला आता कांदा परतून झालाय, तो आता आपण काढून घेऊ। हा मसाला आता आपण गार करायला ठेवू, तोपर्यंत वांगी कापून घेऊ। ह्याच्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर टाकणार आहे आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकणार आहोत। आता आपण हा मसाला गार करून वाटून घेणार आहे, तोपर्यंत मी वांगी कापून घेते। आपण आता हा मसाला वाटून घेतलेला आहे कांदा खोबऱ्याचा, त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकले होतं, लसूण टाकला होता आणि कोथिंबीर टाकली होती, तो आपण काढून घेऊ। पाणी न घालता वाटायचे, जर वाटत नसेल तर अगदी थोडस पाणी टाकायचे, जास्त पातळ नाही झालं पाहिजे। त्याच्यामध्ये आता आपण 1/2 चमचा हळद टाकू, 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकू आणि 1 चमचा लाल तिखट टाकू आणि चवीनुसार मीठ। आपण वांग्याला मधून चिरा पाडून घेतलेला आहे तशा मसाला भरण्यासाठी आणि ती पाण्यात ठेवलेली आहे काळी पडू नये म्हणून। आपण एक एक करून आता वांगी भरून घेऊ। मसाला एकदम आतपर्यंत भरायचा वांग्याच्या।
आपण मीठ पण टाकलं होतं त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे आतपर्यंत जाईल मीठ त्याच. सगळे वांगे या पद्धतीने भरून घ्यायचे. आपण आता कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घेऊ. मी इथे 3 चमचे तेल घेतलंय. आपण मग अशी वांगे भरून घेतलेत, सगळा मसाला आतपर्यंत भरून घेतलाय वांग्यांना. आता आपण तेल तापलं की त्याच्यामध्ये फोडणी करून घेऊ. मोहरी टाकू सगळ्यात आधी, जिरं टाकू, आपण मसाल्यामध्ये लाल तिखट आणि मसाला वगैरे टाकलं होतं, हळद टाकली होती आणि मीठ पण थोडं टाकलं होतं. तर आता आपण फक्त फोडणीपुरता 1/2 चमचा लाल तिखट टाकणार आहे. एकदम छोटा चमचा घेतलाय मी आणि त्याच्यामध्ये एक एक करून आपण वांगी सोडून घेऊ. बारीक गॅसवरती ठेवायचं एकदम. आणि वरून एकदम थोडस मीठ टाकायचं. मग अशी आपण वांग्यामध्ये पण भरलं होतं मीठ. आपण एकदा परतू. आता ही वांगी आपण बारीक गॅसवरती झाकून ठेवणार आहोत. त्याच्यामध्ये 1/2 ग्लास पाणी टाकणार आहे आणि झाकून ठेवणार आहे बारीक गॅसवरती वांगी शिजेपर्यंत. अगदी थोडंच पाणी टाकायचं, वांगी खाली लागू नये म्हणून पाणी टाकलंय आपण. आता झाकण ठेवून आपण बारीक गॅसवरती शिजवणार आहोत. मध्ये एकदा उघडून बघायचं, जर पाणी कमी असेल तर वांगी हलवून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, जर शिजली असेल तर काही हरकत नाही. पण ही कवळी वांगी त्याच्यामध्ये लगेच शिजून जातात. आता आपली 5 मिनिटं झालेली आहेत. आपण एकदा वांगी हलवून घेऊ. शिजत आलेत वांगे. आपण अगदी थोडस पाणी टाकलं होतं त्याच्यामध्ये, वाफेवरती शिजवायचे. आता हा मगाशी राहिलेला मसाला आपण टाकून घेऊ, जो आपण आतमध्ये भरला होता वांग्यामध्ये तोच मसाला आहे हा. तो टाकू आणि परत 1/2 कप पाणी टाकून झाकून ठेवू. आता हे पाणी आटेपर्यंत आपण झाकून ठेवणार आहोत. पाणी आटल्यावर आपले वांगे शिजलेले असतील, कारण ऑलरेडी ते शिजत आलेले आहेत. आता आपण परत झाकून ठेवू पाणी आटेपर्यंत. आता तुम्ही बघू शकता आपले वांगे शिजले, छान तरी पण आली त्याला. आता आपण ते सर्व्ह करून घेऊ. छान शिजलेत आपले वांगे. बघू शकता छान तरी आली त्याला. अशा पद्धतीने आपले मसाले वांगी तयार आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.